हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आपल्या एम पी एस सी स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही तलाठी भरतीचा अभ्यास करत असाल तर सरावासाठी मागील प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. तर आज मी तुमच्यासाठी मागील प्रश्नपत्रिकेमधले 25 प्रश्न सोडवून स्पष्टीकरणासह घेते आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, मागील वर्षी जळगाव जिल्ह्यात जो तलाठी भरतीचा पेपर झाला होता त्यामधील आपण सामान्य ज्ञान हा विषय अगदी स्पष्टीकरणासह बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा. आणि मित्रांनो, व्हिडिओला पटापट लाईक करा. आणि आमचा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या मित्रांनासुद्धा नक्की शेअर करा. मित्रांनो, जर आमचा व्हिडिओ तुम्हाला खूप स्लो वाटत असेल तर व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यात 3 डॉट्स जे दिसत आहे त्यावर क्लिक करून त्यामध्ये 5व्या नंबरचं प्लेबॅक स्पीड यावर जाऊन 1.25x ही स्पीड सिलेक्ट करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक 1, कोणता प्रत्यक्ष कर आहे? अ शेतसारा, ब करमणूक कर, क सीमाशुल्क, ड यापैकी नाही. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय अ, शेतसारा. तर कर म्हणजे काय असतं? कर म्हणजे शासनाला सेवा पुरवल्याबद्दल देण्याचा एक मोबदला होय. कराचे 2 प्रकार पडतात, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. तर शेतसारा म्हणजे नाणे, पैसे, धान्य स्वरूपात राजा किंवा शासनास द्यावा लागणारा कर आहे. तर शेतसारा हा प्रत्यक्ष कर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, जळगाव जिल्ह्यासाठी कोणती बँक अग्रणी बँक म्हणून काम करते? तर अ बँक ऑफ महाराष्ट्र, ब स्टेट बँक ऑफ इंडिया, क सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ड अग्रणी बँक ऑफ इंडिया. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे, ज्याची स्थापना 1911 स्वदेशीय चळवळीने प्रभावित पारशी बँकर सर सोराबजी पोचखानवाला यांनी केली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणी निर्माण केला होता? अ इन्झमाम उल हक, ब मेहबूब उल हक, क अमर्त्य सेन, ड एम विश्वेश्वरय्या. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ब, मेहबूब उल हक. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच मानवी विकास निर्देशांक. तर हा आकडा जगातील देशाचे विकसित, विकसनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. इसवी सन 1990 पाकिस्तानी अर्थतज्ज्ञ मेहबूब उल हक यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची निर्मिती केली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, चुकीची जोडी शोधा. अ वराड खरीदशाही, ब गोवळकोंडा कुतुबशाही, क विजापूर आदिलशाही, ड टिपू सुलतान म्हैसूर. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय अ, वराड खरीदशाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, हेमाडपंथ हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता? अ आदिलशाहीचा, ब वाकाटकाचा, क यादवांचा, ड निजामशाहीचा. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क, यादवांचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती व्यक्ती दलित साहित्य चळवळीशी संबंधित नाही? अ प्रकाश खरात, ब वसन निंबाळकर, क अविनाश डोळस, ड रमेश ढसाळ. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ड, रमेश ढसाळ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते आहेत? अ भारत जपान, ब भारत पाकिस्तान, क भारत इंग्लंड, ड भारत चीन.
तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ड, भारत चीन। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, कोकणातील मासेमारी बंदराची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा, तर यासमोर काय असेल, तर ऑप्शन बघूया। पर्याय क्रमांक अ, चिपळूण राजापूर रोड खेड रोहा, ब खेड रोहा राजापूर रोड चिपळूण, क रोहा खेड चिपळूण राजापूर रोड, ड रोहा चिपळूण खेड राजापूर रोड। तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क, रोहा खेड चिपळूण राजापूर रोड। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, कोणती नदी पूर्ववाहिनी नदी आहे, अ उल्हास, ब वशिष्ठी, क सावित्री, ड पैनगंगा। तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ड, पैनगंगा। तर पैनगंगा ही नदी महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी आहे। ही नदी अजिंठा डोंगर रांगेत बुलढाणा जिल्ह्यात मड ह्या गावाच्या शिवारात बुधनेश्वर महादेवाच्या मंदिरापासून उगम पावते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, कोणता देश मेगा डायव्हर्स देश नाही, अ ऑस्ट्रेलिया, ब भारत, क मॉरिशियस, ड चीन। तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क, मॉरिशियस। तर मॉरिशियस हे बेट हिंदी महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे। पोर्ट लुईस हे मॉरिशस या देशाची राजधानी आहे। मित्रांनो, पॉइंट नोट करत चला। प्रश्न क्रमांक 11, भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिज वेळेच्या किती तास पुढे किंवा मागे आहे, अ 5:30 तास मागे, ब 5:30 तास पुढे, क 5:20 तास पुढे, ड 5:20 तास मागे। तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ब, 5:30 तास पुढे। प्रश्न क्रमांक 12, यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही, अ इंद्रावती, ब प्रवरा, क इंद्रायणी, ड दुधना। तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क, इंद्रायणी। तर इंद्रायणी ही नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातील नदी असून ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे, अ 14, ब 15, क 16, ड 17। तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ड, 17। मित्रांनो, व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक नक्की करा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात, अ पंतप्रधान व मुख्यमंत्री, ब राज्यपाल, क राष्ट्रपती, ड मुख्य न्यायमूर्ती। तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क, राष्ट्रपती। त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, सोलर कुकरची पेटी आतील बाजूस रंगाने रंगवलेली असते, अ केवळ काळा, ब काळा व लाल, क केवळ पांढरा, ड पांढरा व काळा। तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय अ, केवळ काळा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियांवर हिपॅटायटिस बी चा प्रादुर्भाव होतो, अ हृदय, ब मेंदू, क यकृत, ड फुफ्फुस। तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क, यकृत। तर हिपॅटायटिस बीलाच कावीळ सुद्धा म्हणतात। तर हिपॅटायटिस बी हा एक विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य व यकृताला सूज आणणारा आजार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, केंद्रकीय संमिलन प्रक्रियेत सूर्यावर हायड्रोजनची केंद्रके मिळून
हेलियमचा एक केंद्रक तयार होतो. अ 2, ब 8, क 5, ड 4. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ड 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे? अ पाणी, ब रॉकेल, क मध, ड ग्लिसरीन. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ब रॉकेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, दक्षिण भारतामधले पहिले बाल न्यायालय कोणत्या शहरामध्ये सुरू केले? अ कोची, ब विशाखापट्टणम, क हैदराबाद, ड चेन्नई. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क हैदराबाद. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा. म्हणजे काय होईल, जेव्हाही आम्ही नवनवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि आमचे व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. चला तर मग नेक्स्ट प्रश्न आहे, भारताने आकाशवाणी मैत्री चॅनल हे कोणत्या देशाच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी सुरू केले? अ नेपाळ, ब बलुचिस्तान, क बांगलादेश, ड म्यानमार. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे क बांगलादेश. बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. बांगलादेशाची राजधानी काय आहे? तर ती आहे ढाका. व बांगलादेशाचे पंतप्रधान आहे शेख हसीना. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, IFFI 2016 प्रामुख्याने कोणत्या देशाचे चित्रपट प्रदर्शित होणार होते? अ इराण, ब ब्राझील, क स्पेन, ड दक्षिण कोरिया. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ड दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 22, डॉक्टर सलीम अली बर्ड सँच्युरी कुठे आहे? अ गोवा, ब ओडिसा, क त्रिपुरा, ड मणिपूर. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय अ गोवा. तर गोवा या राज्याची राजधानी आहे पणजी. गोवा या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? तर ते आहे प्रमोद सावंत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, ललिता बाबर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अ बॉक्सिंग, ब स्प्रिंट, क रेस्टिंग, ड बॅडमिंटन. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ब स्प्रिंट. स्प्रिंट म्हणजे काय होते? धावणे. तर ललिता बाबर ही भारतीय महिला धावपटू आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावामध्ये ललिताचा जन्म झाला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, निधन झालेले SR नाथन हे कोणत्या देशाचे पूर्ण राष्ट्रपती होते? अ थायलंड, ब सिंगापूर, क मलेशिया, ड मालदीव. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ब सिंगापूर. तर सिंगापूर हे आग्नेय आशियातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. सिंगापूरचे पंतप्रधान कोण आहे? तर ते आहे ली शेन ल्युंग हे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, गुन्हा कमी करण्यासाठी कोणत्या राज्यातील पोलिसांनी DNA इंडेक्स सिस्टीम सुरू केली? अ गुजरात, ब राजस्थान, क तामिळनाडू, ड आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ड आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? तर ते आहे जगनमोहन रेड्डी. आणि आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे हैदराबाद. यानंतर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचे आहे. तर प्रश्न आहे, ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? अ रंजन सोंधी, ब खाशाबा जाधव, क राजवर्धन राठोड, ड अभिनव बिंद्रा. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर मला लगेच कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटापट लाईक करा आणि खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा, त्यांनाही खूप फायदा होईल.
मित्रांनो, आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह लवकरात लवकर. तोपर्यंत बाय बाय मित्रमैत्रिणींनो.